माझ्या देशप्रेमी मित्रांनो नमस्कार मी विजयकुमार उर्फ बाबा काटे माझ्या या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण पाहत आहात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांचे निर्णायक योगदान ही मालिका आणि आज आपण त्यात गुंफणार आहोत बारावे पुष्प हुतात्मा अनंत लक्ष्मण कानेरे व शंकर सोमन यांचे चरित्र कार्य आणि बलिदानाचे महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या अंजनी या छोट्याशा गावामध्ये हो दिनांक सात जानेवारी अठराशे ब्याण्णव रोजी कान्हरे कुटुंबामध्ये हो अनंताचा जन्म झाला त्याला दोन भाऊ आणि दोन बहिणी होत्या निझामाबादला प्राथमिक शिक्षण पूर्ण करून झाल्यावर पुढचे इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी ते औरंगाबादला गेले त्यांचे मोठे भाऊ गणपतराव हे बार्शीला होते अनंत काही काळ बार्शीला आपल्या भावाकडे राहिले आणि एकोणीसशे आठ मध्ये पुढच्या शिक्षणासाठी औरंगाबादला परत येऊन गंगाराम रूपचंद श्राफ यांच्या घरी एक खोली भाड्याने घेऊन राहू लागले गणपतराव यांचा टोंडपे नावाचा एक मित्र एवलेला राहायचा आणि तो नाशिकच्या गुप्त क्रांतिकारी संस्थेचा सदस्य होता एक गणोवैद्य नावाचा व्यक्ती एवलेला आपल्या नातेवाईकास भेटायला येत असे गणपतराव आपल्या टोनपे या मित्राच्या मार्फत या गणुवैद्याच्या संपर्कात आले इतकंच नव्हे तर गणपतराव या गणुवैद्यासोबत एकदा नाशिकच्या गुप्त संस्थेसाठी शस्त्र खरेदी करण्यासाठी गेले होते आपल्या गणपतराव या मोठ्या भावामुळे अनंतही गणुवैद्य यांच्या संपर्कात आले नंतर अनंतांनी या आपल्या मैत्रीवर मित्रप्रेम नावाची कादंबरी पण लिहिली होती याच दरम्यान अनंत क्रांतिकारकांच्या गुप्तकटांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्या कार्याकडे ओढल्या गेले मित्रांनो त्यावेळी भारतातील आणि बॉम्बे प्रॉविन्स म्हणजे महाराष्ट्रातील वातावरण अतिशय ब्रिटिश विरोधी झालेले होते सावरकर बंधूंनी स्थापन केलेल्या अभिनव भारत सोसायटी या क्रांतिकारी संस्थेच्या प्रचार प्रसार आणि कार्यामुळे ब्रिटिश विरोधात नाशिक आघाडीवर होते नाशिक आणि आसपास छोटे छोटे असे अनेक गुप्त क्रांतिकारी गट बनवण्यात आले होते विनायक दामोदर सावरकर यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर हे या गटांचे मार्गदर्शन करीत असत नाशिकला कृष्णाजी गोपाळ कर्वे म्हणजे अण्णा कर्वे हे वकील होते तरुण होते आणि आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी केले पाहिजे या तळवळीतून त्यांनी खुद्द नाशिकमध्ये असेच एक गुप्त संघटन बनवले होते पुढे झाड वधामध्ये आरोपी केले गेलेले विनायक नारायण देशपांडे हेही त्या संघटनेत होते देशपांडे नाशिकच्या पंचवटीतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक होते जॅक्सन हा त्यावेळी जॅक्सन हा त्यावेळी नाशिकला ब्रिटिश कलेक्टर होता त्याला या सर्व कारवाईंची साधारण कल्पना होती तो मुद्दामच लोकांमध्ये मिसळायचा अन्य ब्रिटिश अधिकाऱ्यांपेक्षा आपण वेगळे आहोत जनतेचे मित्र आहोत अशी आपली स्वतःची प्रतिमा निर्माण करायचा प्रयत्न तो करीत असे भारतीयांमध्ये विशेषतः हिंदू ब्राह्मणांमध्ये आपल्याबद्दल आदराची आपुलकीची भावना निर्माण व्हावी म्हणून तो सांगायचा की तो मागच्या जन्मी वैदिक ब्राह्मण होता आणि म्हणून त्याला भारतीयांविषयी जिव्हाळा वाटतो त्याला संस्कृतचे ज्ञान होते आणि तो लोकांशी मराठीत बोलायचा वास्तविक त्याचा उद्देश असा होता की भारतीयांचे ब्रिटिश लोकांबद्दल मत चांगले राहावे त्याला पारतंत्र्याचं सुरक्षित वाटावे चांगले वाटावे आणि ब्रिटिशांविरुद्धच्या कारवाया मुळातच लागून टाकायच्या प्रत्यक्षात जॅक्सन हा मोठा कुटील आणि दुष्ट माणूस होता एका भारतीय माणसाने एकदा गोल्फच्या चेंडूला हात लावला एवढ्यासाठी एका इंग्रज अधिकाऱ्याने त्या भारतीय माणसा मरेपर्यंत मारहाण केली जॅक्सनने तो, के तो भारतीय डायरियाने वेल्याचे जाहीर केले आणि त्या अधिकाऱ्यात दोषमुक्त केले पालिका यात्रेहून परतणाऱ्या तरुणांनी वंदे मातरम घोषणा दिली म्हणून जॅक्सनने त्यांच्यावर राष्ट्रविरोधी कारवाया केल्याचे गंभीर आरोप लावून खटले दाखल केले त्यातून सुटण्याचा तर प्रश्नच नव्हता बाबासाहेब खरे नावाचे वकील सरकारने क्रांतिकारकांविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यात देशसेवा म्हणून क्रांतिकारकांना स्वतःहून विनामूल्य मदत करायची जॅक्सनच्या जा। जा कुटीलपणामुळे त्यांना कोर्टात वकिली करण्यात मनाई करण्यात आली त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आणि त्यांनाच तुरुंगात दाबण्यात आले सावरकरांच्या क्रांतीबीजाची पाळमुळं खडून काढण्यासाठी पोलीस नाशकात धिंगाला घालू लागले त्यांनी सावरकरांच्या मोठ्या बंधूंना एका शुल्लक कारणासाठी म्हणजे कवी गोविंद यांच्या गीताचे एक सोळापणांचे पुस्तक छापले म्हणून बाबाराव सावरकरांना अटक करण्यात आली काळ्या पाण्याची कठोर शिक्षा ठोठावण्यात आली ही घटना जॅक्सन विरुद्ध <coughs> जनक्षोभ उभारण्यास कारणीभूत झाली कारण बाबारावांच्या अटकेला आणि खटल्यास जॅक्सनच कारणीभूत होता या सर्व कारणांमुळे कृष्णाजी कर्वे यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांच्या गटाने जॅक्सनला जानेवारी एकोणीसशे मध्ये संपवण्याचा निर्णय घेतला पण एकोणीसशे नऊच्या शेवटी जॅक्सनची मुंबईचा कमिशनर म्हणून बदलीवर बढतीवर बदली झाली सरकारने ही बदली, सरकार बदली मुद्दामच केली होती कारण सरकारच्या लक्षात आलं होतं की नाशिकमध्ये जॅक्सनच्या जीवाला धोका आहे तो नाशिकहून मुंबईला बढतीवर जाण्यापूर्वीच त्यांची हत्या करण्याचे कृष्णराव कर्वे विनायक देशपांडे आणि अनंत कान्नेरे यांनी ठरवले नाशिकच्या काही लोकांनी जॅक्सनला निरोप देण्याचा समारंभ शहरातील विजयानंद सभागृहात आयोजित केला होता आणि त्यांच्या त्याच्या सन्मानार्थ संगीत शारदा या नाटकाचा प्रयोगही ठेवण्यात आला होता जॅक्सनला मारण्याची योजना अंमलात आणण्यास हीच योग्य संधी आहे असा निर्णय क्रांतिकारकांनी घेतला जॅक्सन वदाचा विडा उचलला एका अगदी कोवळ्या तरुणाने औरंगाबादला महिना चार रुपये शिष्यवृत्ती मिळवून शिकणाऱ्या या शाळकरी मुलाचं नाव होतं अनंत लक्ष्मण कान्हेरे जॅक्सनला मारण्याची योजना प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी अनंतने स्वतःकडे घेतली आणि आपल्या इतर सहकाऱ्यांपर्यंत या हत्येची सहळ पोहोचू नये म्हणून जॅक्सनची हत्या केल्यावर स्वतः विष घेऊन आत्महत्या करण्याचं त्यांनी ठरवलं होतं अभिनव भारतच्या कर्वे व देशपांडे यांनी ने अनंताला नेमबाजीचं शिक्षण दिलं शिवाय अनंताच्या हातून जॅक्सन वाचलाच तर विनायक जॅक्सनला गोळ्या येईल त्यातही यश आले नाही तर कर्वे पिस्तूल घेऊन तयार राहणार होतेच अशी अगदी बेमालोम योजना आखण्यात आली होती जॅक्सन वधाची तारीख ठरली एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ त्या रात्री नाशकातील विजयानंद सट्टेगृहात किर्लोस्कर संगत संगीत नाटक मंडळीचं शारदा नाटक होणार होतं बालगंधर्व स्वतः शारदीच्या भूमिकेत असल्यानं नाटकाला तोबा गर्दी झाली होती जॅक्सन प्रमुख पाहुणा म्हणून हजर राहणार होता कर्वे यांनी अनंताला आणण्याचं एक आणि खुर्चीचं एक असे दोन तिकीट काढून थिएटरात पाठवलं कुर्त्याच्या खिशात एक आणि धोत्र्याच्या सोग्यात दुसरं पिस्तूल छपवून कानेरे थिएटरात शिरला आणि स्टेज बाहेर साथीदार ज्या तक्तावर बसतात तिथे कोपऱ्यात बसून जॅक्सनच्या आगमनाची वाट पाहायला गोल टोपी कोट आणि धोतर हा पोशाख घातलेला गोड चेहऱ्याचा तो किशोर अगदी अधीर झालेला होता नाटक सुरू होतं पहिला प्रवेश संपला आणि दुसऱ्या प्रवेशातल्या कोदंडाची भूमिका करणारे झोगळेकर नावाचे नट एका साथीचे सूर गुणगुणत रंगभैरे येत असताना जॅक्सन आपली पत्नी आणि अधिकाऱ्यांच्या समवेत थिएटरात शिरला तो खुर्चीवर बसण्याची वाटही न पाहता अनंत उभारायला आणि पहिली गोळी झाडली नेम चुकलेला पाहून जा पाथ जा था। तो धावत जॅक्सनच्या पुढे आला आणि कोणाला काही समजण्याच्या जॅक्सनच्या छातीला पिस्तुलाची नळी लावली आणि गोळ्या झाडल्या जॅक्सन जागच्या जागी ठार झाला पळशी रंगाचे एक अधिकारी आणि पूर्व पोलीस सुप्रिटेडंट मारुतराव तोडरमल या दोघा भारतीयांनी अनंताला पकडण्याकरता त्याच्यावर आपल्या काठ्यांनी हल्ला केला सोबतच आजूबाजूच्या लोकांनी अनंताला पकडले त्यामुळे अनंताला स्वतःला गोळी मारून घेता आली नाही व ठरल्याप्रमाणे विषयी घेता आले नाही बालगंधर्वांना एरवी हमखास मिळणारी टाळी त्या रात्री एका शाळकरी मुलाने अनंतने मिळवली जवळून खुणासाठी खून हा लेख लिहिलेले ले कागद सापडले अनंत त्यावेळी केवळ अठरा वर्षाचे होते न्यायालयात त्यांनी जॅक्सनच्या हत्तीतील आपला सहभाग स्पष्टपणे मान्य केला मुंबईच्या मुख्य न्यायाधीशांनी या खटल्याचा निर्णय दिनांक एकोणतीस मार्च एकोणीसशे दहा रोजी देताना अनंताला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आणि ठाण्याच्या केंद्रीय कारागृहात दिनांक एकोणीस एप्रिल एकोणीसशे दहा रोजी म्हणजे जॅक्सन वधानंतर केवळ चार महिन्यात सरकारने अनंताला फासावर लटकावले अनंतासोबतच कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे यांना देखील फाशी देण्यात आले या तिघाही क्रांतिकारकांना फाशी देते वेळी त्यांचे कोणीही नातेवाईक हजर नव्हते बहुधा त्यांना कळविण्यातच आले नसावे किंवा हजर राहू हो, दिले नसावे असे वाटते कारण तिघांचेही मृतदेह नियमाप्रमाणे अथवा प्रथेप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन न करता त्यांचे शव तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची रक्षा आणि अस्थि देखील त्यांच्या नातेवाईकांना दिल्या गेल्या नव्हत्या त्या तिघांच्याही रक्षा आणि अस्थि ठाण्याच्या समुद्रात चक्क फेकून देण्यात आल्या होत्या या खटल्यातील दुसरे आरोपी शंकर रामचंद्र सोमन वामन उर्फ दाजी नारायण जोशी आणि गणेश बालाजी वैद्य यांना <coughs> जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली दत्तात्रय पांडुरंग जोशी यांना दोन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली शंकर सोमन यांचा दिनांक अकरा डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी तुरुंगातच मृत्यू झाला बॅरिस्टर जयकर आपल्या आत्मचरित्रात लिहितात अनंत कान्हेरेवर चाललेला अभियोग ऐकण्यासाठी मी रोज न्यायालयात जात असे आणि दररोज मला एक आश्चर्याचा धक्का बसत असे सरकारी वकील अगर न्यायाधीशांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर हा मुलगा देत नसे त्याने कधीच तोंडातून एक शब्दही काढला नाही मात्र फाशीच्या दोरखंडाचे चुंबन घेऊन अनंत लक्ष्मण कानेरे म्हणाले होते जनतेच्या न्यायालयातील नियमच असा आहे की हिंदी लोकांचे प्राण जो कवडी मुलाचे आहेत असे सुचवतो त्याला देहांत प्रायशिकताची शिक्षा सांगण्यात येत असते आणि ती शिक्षा यक्सनला देण्याचं पवित्र कृत्य माझ्यावर पडलं म्हणून मी माझ्या संस्थेशी कृतज्ञ आहे वंदे मातरम मित्रांनो अनंतासारख्या या को अगदी कोवळ्या वयाच्या अनेक अनेक तरुणांच्या बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे मी माझ्या व आपणा सर्वांच्या वतीने अशा अनेक ज्ञात अज्ञात सर्व हुतात्म्यांना मनपूर्वक अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद वंदे मातरम मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास अवश्य लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना पण पाठवा आणि या राष्ट्रकार्यामध्ये सहभागी व्हा पुनश्च एकदा धन्यवाद